नमस्कार मित्रो आजच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बँकिंग संस्थांचे अंदाजपत्रक म्हणजेच बँकिंग संस्थांच्या विशिष्ट आर्थिक वर्षातील उत्पन्न व खर्चाचे मार्ग याबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत मित्रो कोणत्याही प्रकारच्या संस्था आणि संघटनांसाठी अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा विषय असतो मग महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील खाजगी उद्योग असतील किंवा विविध प्रकारच्या बँका आणि वित्तीय संस्था असतील या सर्वांच्याकरिता अंदाजपत्रक व अंदाजपत्रकातील महत्त्वाचे घटक म्हणजे उत्पन्न व खर्चाचे मार्ग याबद्दल अधिक माहिती आपणास असणे आवश्यक आहे तर आज आपण विशिष्ट प्रकारच्या बँकिंग संस्थांच्या अंदाजपत्रकामधील उत्पन्न व खर्चाचे विविध घटक याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत मित्रो ॲन्युअल बजेट म्हणजेच एक प्रकारचं विशिष्ट असं एस्टिमेशन असून ज्यामध्ये बँकिंग संस्थेसाठी एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये विविध मार्काने मिळणारा रेव्हेन्यू त्याचबरोबर त्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये बँकेला करावा लागणारा विविध प्रकारचा खर्च याबाबतचे एक अंदाजित आकडेवारी या बजेटमध्ये समाविष्ट असते बजेटच्या बाबतीत आपल्याला असंही म्हणता येईल इट इज ए फायनान्शियल प्लॅन फॉर दी बँक फॉर ए पर्टिक्युलर इयर म्हणजेच हा एक वित्तीय प्लान असतो आणि जो त्या विशिष्ट बँकेसाठी एका विशिष्ट आर्थिक वर्षासाठी तयार केलेला असतो इवन दो बजेटला प्रपोज्ड ॲन्युअल इस्टिमेटेड स्टेटमेंट ऑफ द बँक असेही म्हटले जाते कौन -कौन की ज्यामध्ये येत्या आर्थिक वर्षामध्ये बँकेस कोणकोणत्या मार्गाने किती उत्पन्न मिळणार आहे त्याचबरोबर बँकेला कोणकोणत्या बाबीवरती खर्च करणे अपेक्षित आहे त्याबाबतची एक अंदाजित आकडेवारी त्यामध्ये मांडलेली असते त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने इन्कम व एक्सपेंडिचर हे दोन महत्त्वाचे घटक असतात तर चला मग आज आपण या बँकिंग संस्थांच्या अंदाजपत्रकामधील इन्कम व एक्सपेंडिचरमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत या चार्टमध्ये आपणास एका बाजूला बँकेच्या उत्पन्नाचे सर्व महत्त्वाचे मार्ग व दुसरीकडे बँकेला करावा लागणाऱ्या खर्चासाठीचे महत्त्वाचे मार्ग किंवा मा घटक दर्शवण्यात आलेले आहेत यामधील पहिल्या सेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर बँकेला ज्या ज्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होत असते ते सर्व घटक यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत यामधील पहिला घटक म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस बँकिंग संस्थांना सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा मार्ग म्हणजे कर्जे व अग्रिमांच्यावरील व्याज उत्पन्न हा महत्त्वाचा उत्पन्नाचा मार्ग असतो बँकिंग संस्था उद्योजक व्यावसायिक व्यापारी शेतकरी शासन व सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारची कर्जे व आग्रिमी देत असतात त्यावरती बँकिंग संस्थांना व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होत असते त्याचबरोबर दुसरा घटक म्हणजे इंटरेस्ट ऑन डेपॉझिट्स विथ अदर बँक बैंक। बँकिंग संस्था आपल्याकडील अतिरिक्त ठेवी एक्सेस फंड हे इतर बँकांच्यामध्ये डेपॉझिटच्या स्वरूपात ठेवत असतात या डिपॉझिटवरती संबंधित बँकेकडून विशिष्ट व्याजदराने या बँकेस व्याज उत्पन्न मिळत असते त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी या बँकिंग संस्था विविध प्रकारच्या गवर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करत असतात या गवर्नमेंट सिक्युरिटीवरती या बँकिंग संस्थांना विविध पद्धतीने व्याज मिळत असते त्याचबरोबर डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट बँकिंग संस्था ठेवीच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीमधील काही निधी हा विविध प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करत असतात की ज्यामध्ये खाजगी कंपन्यांच्या सिक्युरिटीज असतील किंवा शासकीय कंपन्यांच्या सिक्युरिटीज असतील ज्यामध्ये प्रामुख्याने डिबेंचर्स बॉन्ड्स शेअर्स म्युच्युअल फंड इत्यादीचा समावेश होतो तथापि यामधील सेर्स या इन्स्ट्रुमेंटवरती बँकिंग संस्थांना डिव्हिडंट प्राप्त होत असतो की ज्याला आपण लाभांश असे म्हणतो या लाभांशीच्या स्वरूपात बँकिंग संस्थांना उत्पन्न प्राप्त होत असते पुढचा घटक म्हणजे प्रॉफिट ऑन सेल ऑफ सिक्युरिटी बँकिंग संस्था अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिक्युरिटीज खरेदी करत असतात या सिक्युरिटीज खरेदी करत असताना कमी किमतीने खरेदी करत असतात व त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असता त्यांची विक्री करून त्यापासून नफा मिळवत असतात किंवा अधिकचे उत्पन्न मिळवत असतात तर याही उत्पन्नाचा समावेश बँकांच्या उत्पन्नामध्ये होत असतो बँकिंग संस्था विविध प्रकारचा कर्ज पुरवठा करत असताना लोन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग चार्जेस हे लावत असतात की ज्याला आपण हाताळणी खर्च असेही म्हणू शकतो प्रत्येक बँका कर्जाच्या प्रकारानुसार त्याच्या अमाऊंटनुसार व कर्ज प्रकारामधील महत्त्वाच्या आवश्यक टप्प्यांच्या आधारे किंवा प्रोसेसिंग लागण्यासाठी लागणाऱ्या एफर्टच्या आधारे संबंधित कर्जासाठीच्या प्रोसेसिंग फीज निर्धारित करत असतात तर या प्रोसेसिंग फीच्या स्वरूपात देखील बँकिंग संस्थांना उत्पन्न मा मिळत असते त्याचबरोबर कमिशन ऑन लेटर ऑफ क्रेडिट अँड बँक गॅरंटी लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे एखाद्या उद्योजकास किंवा व्यावसायिकास उधारीवरती माल घेण्यासाठी किंवा घेतलेल्या मालाच्या पेमेंटबाबत हमी देण्याकरिता बँकिंग संस्थेने दिलेले हे एक विशिष्ट प्रकारचे पत्र असते की ज्याला आपण लेटर ऑफ आप क्रेडिट असे म्हणतो त्याचबरोबर बँकिंग संस्था अशा खरेदीदाराच्या वतीने बँक गॅरंटी देखील देत असतात तर लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी इशू करण्यासाठी बँकिंग संस्था काही विशिष्ट प्रमाणात कमिशन आकारत असतात या कमिशनच्या स्वरूपात देखील बँकांना उत्पन्न प्राप्त होते त्याचबरोबर बँकिंग संस्था क्रॉस सेलिंगचा देखील बिझनेस करत असतात विशेषतः अलीकडील कालावधीतील युनिव्हर्सल बँक्स किंबहुना ज्या बँका विविध प्रकारचे फायनान्शियल प्रॉडक्ट्स स्वतःचे किंवा इतर संस्थांचे फायनान्शियल प्रोडक्ट सेल करत असतात अशा बँकांना आपण युनिव्हर्सल बँक्स असे म्हणतो या बँकिंग संस्था म्युच्युअल फंड कंपन्या इन्शुरन्स कंपन्या ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपन्या जनरल इन्शुरन्स कंपन्या सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट कंपनीज किंवा हाऊसिंग लोन कंपनीज अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांचे प्रोडक्ट्स आपल्या पोर्टलवरून विक्री करत असतात अशी विक्री केल्याच्या मोबदल्यात या बँकांना कमिशन मिळत असते या कमिशनचा भाग देखील बँकांच्या उत्पन्नामधील महत्त्वाचा घटक असतो त्याचबरोबर रेंट ऑन सेफ्ट व्हॅल्यू किंवा ज्याला आपण सेफ डिपॉझिट लॉकर्स असे म्हणतो म्हणजेच बँकिंग संस्था आपल्या खातेदारांना व ग्राहकांना मौल्यवान वस्तू व डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी सेफ्टी लॉकर्स प्रोव्हाइड करत असतात किंवा ज्याला आपण सेफ डिपॉझिट लॉकर्स असे म्हणत असतो या लॉकर धारकाकडून बँकेस विशिष्ट रक्कम ही त्या ठिकाणी खंडाच्या स्वरूपात प्राप्त होत असते यामधून देखील बँकांना उत्पन्न मिळत असते या व्यतिरिक्त इतर विविध प्रकारच्या फीज कमिशनच्या स्वरूपात देखील बँकिंग संस्था बिझनेस मिळवू शकतात या व्यतिरिक्त ज्या बँका फॉरेक्सचा बिझनेस करतात म्हणजेच विदेशी चलनाची अदलाबदल करून देण्याचं काम करतात कामा वा या कामाच्या मोबदल्यात कमिशन व चलनाच्या बाह्यमूल्याच्या फरकातील बदलामुळे निर्माण होणारा वाढावा या स्वरूपात देखील बँकेला उत्पन्न मिळत असते त्याचबरोबर या बँकिंग संस्था शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबवत असतात शासनाच्या वतीने रक्कम गोळा करणे व शासनाच्या वतीने रक्कम अदा करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात या जबाबदारीसाठी देखील विविध प्रकारे या बँकांना कमिशन प्राप्त होत असते या व्यतिरिक्त इतर अनेक छोटे मोठे उत्पन्नाचे मार्ग या बँकांसाठी उपलब्ध असल्याचे आपणास दिसून येईल या उत्पन्नाच्या विविध मार्गांबरोबर आपण खर्चाचे देखील विविध घटक व मार्ग पाहणार आहोत जसं या विविध मार्गामधून बँकिंग संस्थांना उत्पन्न प्राप्त होत असते तसेच या बँकांना या पुढील वेगवेगळ्या घटकांच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो या खर्चामध्ये प्रामुख्याने इंटरेस्ट ऑन पब्लिक अँड इंटर बँक डिपॉझिट म्हणजेच या बँकिंग संस्थांनी जनतेकडून ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत अशा पब्लिक डिपॉझिटवरती विशिष्ट निर्धारित दराने व्याज अदा करावे लागते त्याचबरोबर एक बँक दुसऱ्या बँकेमध्ये ज्या डिपॉझिट ठेवते त्यास आपण इंटर बँक डिपॉझिट असे म्हणतो या बँकेकडे इतर बँकेने काही ठेवी ठेवलेल्या असतील त्यावरती ठरलेल्या निश्चित दराने व्याज अदा करावे लागते त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन इंटर बँक लोन इंटर बँक लोन म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेकडून घेतलेले कर्ज अशा प्रकारच्या कर्जाची गरज काही परिस्थितीमध्ये या बँकिंग संस्थांना निर्माण होऊ शकते अर्थात असे कर्ज घेतलेले असल्यास आस संबंधित बँकेस त्या व्याजाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेस द्यावी लागत असते व त्यामधून खर्च निर्माण होतो त्याचबरोबर या बँकिंग संस्था रिझर्व बँक ऑफ इंडिया असेल ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील की यांच्याकडून कर्जाऊ निधी घेत असतात अशा कर्जाऊ निधीवरती देखील व्याज अदा करावे लागते त्याचबरोबर रेम्युनरेशन टू डायरेक्टर्स अँड मॅनेजर्स बँकेत काम करणारे अनेक वेगवेगळ्या स्थानिक कार्यालयातील झोनल कार्यालयातील विभागीय कार्यालयातील मॅनेजर त्याचबरोबर बँकेच्या संचालकांना विविध कार्यासाठी किंवा मिटिंगसाठी रेम्युनरेशन अदा करणे आवश्यक असते तर अशा रेम्युनरेशनचा भाग देखील बँकेच्या खर्चाच्या मधला एक महत्त्वाचा घटक असतो त्याचबरोबर सॅलरी ऑफ द एम्प्लॉई बँकेमध्ये कर कार्यरत असणाऱ्या काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जे वेतन दिले जाते त्या वेतनाचा भागी खर्चामध्ये महत्त्वाचा घटक म्हणून समाविष्ट असतो त्याचबरोबर एक्सपेंडिचर ऑन एम्प्लॉई बेनिफिट्स संबंधित बँक आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देत आहे त्यासाठी करावा लागणारा खर्च देखील बँकांच्या एकूण खर्चाचा महत्त्वाचा भाग असतो त्याचबरोबर रेंट ऑन ॲसेट्स अँड सर्व्हिसेस बँकिंग संस्था इतर वित्तीय संस्था असतील बँकिंग संस्था असतील नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा खाजगी उद्योग असतील यांच्याकडून देखील विविध प्रकारच्या सेवा घेत असतात तर अशा सेवा मिळवण्यासाठी किंवा त्यांचा वापर केल्यानंतर त्यासाठीचा खंड किंवा त्यासाठीची रक्कम ही अदा करावी लागत असते त्याचबरोबर बँकेला इलेक्ट्रिसिटी इंटरनेट टेलिफोन यासारख्या बॉबीची आवश्यकता असते यावरती देखील या बँकिंग संस्थांना खूप मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करावी लागत असते की जो या बँकिंग संस्थांच्या खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असतो त्यानंतर कॉर्पोरेट इन्कम टॅक्स व जी एस टी सर्वसाधारणपणे या देशातील बँकांना तीस टक्क्यापेक्षा अधिक रक्कम ही टॅक्सच्या स्वरूपात अदा करावी लागत असते सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बँकेस आपण मिळवलेल्या नफ्यावरती टॅक्स अदा करावा लागतो या टॅक्सच्या स्वरूपात देखील खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा बँकांच्या बाबतीमध्ये निर्माण होत असतो त्याचबरोबर बँकेच्या कार्यालयातील मशीन्स टूल्स इक्विपमेंट यासारख्या गोष्टीची दुरुस्ती करणे रिपेअर करणे त्याचबरोबर त्याचे मॅनेजमेंट करणे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत की त्या गोष्टीची पूर्तता करणे अशा अनेक बाबी रिपेअर्स अँड मेंटेनन्समध्ये समाविष्ट होतात त्याचबरोबर बँकेसाठी हवी असणारी स्टेशनरी त्याचबरोबर प्रिंटिंग मटेरियल प्रिंट करून घेणे यासाठी देखील बँकेला खर्च करावा लागत असतो त्याचबरोबर ॲडव्हर्टायजमेंट अँड पब्लिसिटी बँकेकडील माहिती बँकेकडील विविध प्रकारचे डिपॉझिट अँड लोन प्रॉडक्ट्स त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पब्लिसिटीचे अनेक मार्ग अवलंबावे लागतात त्याचबरोबर दूरसंचार टेलिव्हिजन रेडिओ यासारख्या बॉबीमध्ये दे, माहिती देणे किंवा त्या पद बद्दलची ॲडव्हर्टायजमेंट प्रसिद्ध करणे आवश्यक असते त्याचबरोबर बँकेचे ऑडिट करण्याकरिता बँक ज्या ऑडिटरची नियुक्ती करते त्या ऑडिटरचे पेमेंट देखील खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असतो त्याचबरोबर जनरल अँड डेपॉझिट इन्शुरन्स बँकिंग संस्था सर्व जनतेसाठी इतर संस्थांच्या माध्यमातून इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून देत असतात अशा प्रकारची इन्शुरन्सची सुविधा बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात असते किंबहुना त्यासाठी बँकिंग संस्थांना खूप मोठा खर्च करून अशा प्रकारे कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून देणे आवश्यक असते तर विद्यार्थी मित्रो या देशातील बँकांच्या अंदाजपत्रकामध्ये असणारे काही महत्त्वाचे जे घटक आहेत की त्या घटकांचा उल्लेख किंवा त्याची चर्चा आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे धन्यवाद